मला नाही वाटत एवढे दावे पुरेसे असतील, पण जर तुमच्याकडे विकास सारखे राहुल गायकवाड सारखे गोलंदाज आहेत कुठे ना कुठे हा सामना नक्कीच रंगू शकतो, या सामन्याचा रोमांच नक्कीच कायम ठेवू शकतो. तर पाहूया पुढचे षटक. गोलंदाजी मार्कवरती आहे तो समीर शिंदोरकर. यावेळेस ऑफ साईडचा चेंडू लेग साईडला घेण्याचा प्रयत्न, स्वीप शॉट नक्कीच म्हणता येईल आणि उत्कृष्ट असा केलेला थ्रो आणि त्यापेक्षा चांगली केलेली ही फिल्डिंग कीपरद्वारा. एक धाव नक्कीच मिळेल, एका धावासंख्ये वाढती धावसंख्या जाऊन पोहोचलेली 54 धावांवरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि उत्कृष्ट असा घेतलेला फटका, पण त्याहून उत्कृष्ट असा टिपलेला झेल गणेश यांनी धावत येऊन एक्सप्रेसच्या गतीने धावत येऊन जो झेल टिपलेला अतिशय उत्कृष्ट असा टिपलेला झेल मिडऑफच्या दिशेने उत्कृष्ट असा मारलेला फटका नक्कीच होता, पण जेवढा चांगला फटका त्याहूनही चांगली फिल्डिंग आणि टिपलेला हा झेल नक्कीच म्हणता येईल. आणि गणेश यांनी झेल पकडलाय आणि आता फलंदाजी संघातून पण फलंदाजीसाठी आलेले आहेत गणेश. गणेश घुमाने आहेत ज्यांनी कॅच पकडलेला आहे, तर गणेश पवार आहेत स्ट्राईक वरती आणि उत्कृष्ट बॉलिंग, उत्कृष्ट बॉलिंग लाईन अँड लेंथ वरती आपलं कार्य होते नक्कीच सुरू ठेवलेलं आहे समीर यांनी. समीर शिदनकर अतिशय उत्कृष्ट संघासाठी येथे कामगिरी करताना 54 धावा पूर्ण झालेला आहे. पुढचा शेंडू आणि याच्यामध्ये व्हेरिएशन पण पाहायला मिळालेलं आहे, व्हेरिएशन पण पाहायला मिळालेलं आहे. चांगली गोलंदाजी समीर येथे करतोय. या षटकाचे एकूण झालेलं आहे ते 4 शेंडू. चार चेंडू संपलेले आहेत, अजून मात्र 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूंमध्ये मॅक्सिमम धावा घेण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे, कारण की धावसंख्येमध्ये कुठे ना कुठे आतापर्यंत 10 ते 15 धावांनी आपण कमी नक्कीच पडलेले आहात. पुढचा चेंडू समीर यांचा आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मागील 3 चेंडू झालेले आहेत निर्धाव आणि धावांचा अंकुश नक्कीच कुठे ना कुठे लागलेले आहे बीसीसी क्रिकेट क्लब संघाला. रुपेश गरुड संघाचे कर्णधार लवकरात लवकर माईक जवळ संपर्क साधायचा आणि फिल्डिंग होती. आज जेव्हा सामना संपेल, सामना संपल्यानंतर देवेंद्र भाट युवा मंच सगळ्यात आधी एका ठिकाणी बसेल आणि फिल्डिंग बद्दल नक्कीच चर्चा करेल.